काय वर्णू वाचे रूप सावळ्याचे, विठू माऊलीचे सुंदर ते साचे. जगद्गुरु संत तुकोबारायांची पालखी आज पुण्यातील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी आहे. तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी अलोट अशी गर्दी केली आहे. तर भक्ताच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे. तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी. जगद्गुरु संत तुकोबारायांच्या पालखीचा पुण्यामध्ये मुक्काम आहे. पुण्यातल्या निवडुंगा विठोबा मंदिर इथं गेल्या 1685 वर्षापासूनची ही संपूर्ण परंपरा चालत आलेली आहे. तुकोबारायांची पालखी याच मंदिरामध्ये मुक्कामी असते आणि आता पुणेकरांनी मोठी गर्दी केल्याचं आपण दृश्य पाहतोय. पुण्यातल्या वारकरी मंडळींनी तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी, तुकोबारायांच्या पदस्पर्श करण्यासाठी केलेली ही सगळी गर्दी आपण पाहतोय. वारकऱ्यांची प्रचंड गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे. पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेले वारकरी आपल्याला या भागात पाहायला मिळतात आणि खास करून पुणेकरांनी आज मोठी गर्दी केल्याचं दृश्य आपण पाहतोय. पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो आज दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विविध मान्यवर देखील आज तुकोबारायांच्या पालखी दर्शनासाठी खरं तर या ठिकाणी येणार आहेत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आज आयोजन करण्यात आलेलं आहे. आज दिवसभर विविध महापूजा असणार आहेत, विधिवत पूजा केली जाणार आहे आणि उद्या सकाळी जी तुकोबारायांची पालखी आहे ती पुन्हा एकदा पुण्याच्या दिशेने, पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, पुणे.